पर नोंदणीकृत अशा लोकांना 5% व्याजाने कर्ज द्यायचा निर्णय आजच्या आमच्या प्राथमिक बैठकीमध्ये पार पडला. पण मी असेल, विनायक राऊत साहेब असतील किंवा आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली की 5% अजून कमी दराने जर आपण व्यापाऱ्यांना कर्ज दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा पद्धतीची विनंती केली. 2% व्याजाने द्यावी अशी आम्ही विनंती केली. त्याच्यावर तानाजीराव चोरगे साहेबांनी एक आम्हाला सूचना केली, त्या पद्धतीने आम्ही सरकारमध्ये स्वतः खासदार साहेब मी शेखर निकमकर मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयांशी बोललो आणि इंटरेस्ट सबसिडी जर देता आली आणि 5% 2% देता आलं तर तसा प्रयत्न शासन स्तरावर आम्ही मिळून करतोय. परंतु चोरगे सरांनी आज 5% दरानं व्यापाऱ्यांना कर्ज देण्याचा निर्णय आजच घेतलेला आहे आणि तशा पद्धतीनं ते स्वतः देखील जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून घोषित करतात. आता वर्षी जी सबसिडी द्यायची आहे ते सबसिडी संदर्भामध्ये आजच मुख्यमंत्री महोदयांची, उपमुख्यमंत्री महोदयांची आणि प्रधान सचिवांची बैठक मुंबईमध्ये आहे. आम्ही अपेक्षा करतो की त्या बैठकीमध्ये त्या सबसिडीचा निर्णय होईल आणि जी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना परत उभं करण्यासाठी कमी दरामध्ये कर्ज पाहिजे ती त्यांची मागणी आम्ही पूर्ण करू आणि त्याचा पाठपुरावा करू आणि ही माहिती आपल्यामार्फत व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून आज लवकरात लवकर अचानक ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर शेखर सर आणि विनायक राऊत साहेब आता बोलतो.